विचार केला साधो संत दिसतात. माझ्या या जन्माची तर वाट लागली दिसे, पुढच्या जन्मात काय सार्थक होईल म्हणून दर्शन घेतलं पाहिजे. पटकन पोरगे घोड्यावरून खाली उतरली, माऊलींच्या पदनात मन नतमस्तक झाली. माऊलीने आशीर्वादाला, बेटा घरी जा, आनंदाने लग्नाला उभा राहा, इथून पुढचा प्रपंच सुखाने समाधानाने कर. जिहनी मी तुमच्या संतांनी एखाद्या मानवाच्या जीवनात बदल केलेला सांगा. मी मगाचे सांगितलं, वाढल्या कोळ्या इतकं पाप अजून कोणत्याच मानवाने केलं नाही. किती पाप केलं तो वाढल्या कोळ्याने? सात रांजण मोरीसारख्या दगडांनी बरेच एवढे ब्राह्मण मारले. रांजण केवढे होते माहिती तुम्हाला? तीन माणसं दिवसभर काम करत होती तेव्हा एक रांजण साफ केलं, आठली सात रांजण एवढी ब्राह्मण मारली. पण आमच्या संतांच्या लक्षात आलं, नारद महर्षींची भेट झाली, मस्तकवर हात ठेवला, परिणाम कोळीयाची कीर्ती वाढली गहन. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी, केले रामायण रामा आधी. कोळीयाची कीर्ती वाढली गहन केले म्हणजे प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर रामायण तयार करण्याची ताकद वाल्या कोळ्यात निर्माण झाली. हे नामदेव महाराजांनी त्या गोष्टी ऐकल्या, चंद्रभागे तिरी ऐकल्या गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केलेत, तिची 15-20 कुटुंबातली संत चर्चेला बसली, त्यातून नामदेव महाराज उठलेत, डायरेक्ट देवळात गेलेत, सांगितलं देवा तुझ्यासारखा धोकेबाज मी अजून पण वरून बोलतो गोल बोलतो खाली पाय दाबतो नाही रे देवा, गप्पा माझ्याशी मारतोस, निर्वैद्य माझा खातोस, तुला अंगण मी खातो. हे देवा तुझ्या अंगावर कोणते कपडे शोभून दिसतात ही कॉम्बिनेशन फक्त मला कळत, एवढे जवळचे संबंध असून सुद्धा तू मला अंधारात ठेवलंय.
पण तेव्हा मी आता गप्पन बघा, मी सुद्धा तुझे 100 कोट्या बंगले, शतकोटी तुझे करीना भंग, तेवढ्यात देवाने तोंड दाबलं. मने पांडुरंग पांडुरंग. आणि खरं बघा, पूर्वी मानव जातीला आयुष्य मर्यादा खूप होती. नामदेव महाराजांचं तोंड दाबलं, नामदेव वेळेगत करू, अरे बाबा ज्यावेळेस वाल्या कोणी रामायण लिहिलं त्यावेळेस आयुष्य मर्यादा खूप होती. ते वेळी होती आयुष्याची वृद्धी आताच्या अवधी थोडी अशी. खरोखर बातमी, पूर्वी मानव जातीला कमीत कमी 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000 वर्ष माणसं जगत होती. माणसाची उंची होती 28 फुटाची. प्रत्येक युगात एक शून्याने आयुष्य कमी होत चाललंय. कृतयुगात 1,00,000 वर्ष, त्रेतायुगाला 1,00,000 गेला, 10,000 वर्ष, द्वापर युगाला पुन्हा 0 गेला, 1,000 वर्ष. आता कलियुगाला अल्पायुष्य मानवी देह, शतगणी नेते अर्ध रात्र खाय, मध्यपालत्व पीडा रोग क्षय, काही भजनासी उरले ते पाहे का, राम राम स्मराधी. 100 वर्षाचं आयुष्य नामदेवा कसं, आणि आयुष्य जसं कमी होत गेलं तसं उंची कमी होत गेली. कृतयुगात 28 वर्ष, त्रेतायुगाला 14 वर्ष, द्वापर युगाला 14 फूट, द्वापर युगाला 7 फूट, आता 3.5 फूट. प्रत्येकाने मोज आपलं शरीर 3.5 दात भरत आहे. परमानदेव तुम्हाला कबीर महाराजांचं आऊट हात का मनामध्ये घा, आऊट हात का मनामध्ये घा, अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कबीर महाराज सांगतात 3.5 हाताचा नरदेह दिलाय याला, त्याला लोबडण्यासाठी नाही, झोपण्यासाठी नाही, खाऊन झोपण्यासाठी नाही. अरे भैया जिसने दिया है उसके लिए कुछ करो. 3.5 फुटाचं नरदेह. नामदेव मला सांगता देवा 100 कोट्या बंग जर पूर्ण झाले नाही मी जीभ कापणार, तुम्हा पुढे ठेवणार. नामा माने जारी ना हो ता संपूर्ण